मिस्टर देव, ऑस्ट्रेलियाच्या कॉन्फरन्सचं चेक. थँक्यू. अहो खरं तर थँक्यू मी म्हणायला. माझी कॅन्सल होणारी टूर देव टूजनं मॅनेज करायला घेतली. माझं फार मोठं नुकसान होणार होतं ते टळलं जस्ट बिकॉज ऑफ देव टूज. मिस्टर देव, मी तुम्हाला सांगतो, ही टूर जर सक्सेसफुल झाली तर देव टूरच्या कॉम्पिटिशनमध्ये कोणीही उभं राहू शकणार नाही. आणि असं होणार कारण मी बघतोय ना मिस्टर जयरामची मेहनत. एक्सक्यूज मी. बोला मिस्टर रोकडे. व्हॉट? ओके नाही ठीक आहे, मी नंतर बोलतो तुमच्याशी. काय झालं? मिस्टर रोकडे जे ह्या टूर्सचे सगळे गेस्ट मॅनेज करत होते त्यांना मिस्टर जयरामनी काढून टाकलं. काय जय, हे काय आता नवीन? काय झालं? पप्पांनी तुला जो माणूस दिला होता त्याला तू ह्या प्रोजेक्ट मधून बाहेर केलंस. तो नीट कोऑर्डिनेट करत नव्हता आणि आदिती मला त्याची पद्धत पटली नाही. फोन केला तर फोन उचलायचा नाही, खोटं बोलायचा. मला नाही ते सगळं पटलं म्हणून मग त्याला बाजूला केलं. पण मग तू तसं पप्पांना सांगितलंयस का? नाही, माझा प्रॉब्लेम असा झाला होता की दुसरा कोणीतरी ऑप्शन मिळेपर्यंत मी या माणसाला नाही म्हणू शकत नव्हतो. आणि एवढ्या आयत्या वेळी कोणी एवढं मोठं रिस्कचं काम घेईल त्याची खात्री नव्हती. पण आता माझ्याकडे ऑप्शन आहे, सो मी त्याला नाही म्हटलेलो आहे. आणि आता मी तुझ्या पप्पांना, मिस्टर दाभोळकरांना सगळं सांगेन. अविनाश सरांच्या केबिन मध्ये ना त्या जाऊन भेटतो तिथेच त्यांना. तू तुझ्या डिसिजन वर फर्म आहेस ना? हो आदिती. ओके मग तसं पप्पांना प्लीज कन्व्हिन्स करा. नी ते रागवतीलही पण मग त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तर रागवलं असतं ना. हो आदिती कळतंय मला, त्यांना कन्व्हिन्स करेन. हे प्रोजेक्ट चांगलं व्हावं म्हणून मी हा डिसिजन घेतलाय. त्यांना नीट समजावशील ना तू? तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हॅलो. हां सर, आलो. अविनाश सरांनी मला आत बोलवलं. जातो. अजय. हो. शांतपणे दाभोळकर सरांना सगळं समजवण्याचा प्रयत्न करेन. आता जातो मी, रजनीने काढलेले प्रिंटआउट पण घेऊन जायचो. तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो त्यांच्याशी. नाही, मला फक्त रिझन कळायला हवं. सर मे आय? या. सर तुम्ही बोलाल ना? मिस्टर जयराम, तुमच्या निर्णयासंबंधी तुमच्याशी बोलायचं होतं. मी रोकड्यांबद्दलच्या निर्णयाबद्दल बोलतोय. तुम्ही रोकड्यांना काढून टाकले नाही तशी तुम्ही कल्पनाही दिली नाही. सर माझा नाईलाज होता, मला तसं करावं लागलं. सॉरी मी आधी कल्पना दिली नाही. पण सर रोकड्यांच्या वागण्याची पद्धत, त्यांच्या कामाची पद्धत मला पटण्यासारखी नव्हती. हा, दाभोळकर सरांचे खूप जुने संबंध आहेत त्यांच्याशी, ते चांगले असतीलही.
पण आपल्या प्रोजेक्ट साठी त्यांची पद्धत चुकीची होती. मला कळेल का नेमकं काय पटण्यासारखं नव्हतं? सर, त्यांनी ज्या काही डिटेल्स पाठवल्या त्या अर्धवट होत्या. बऱ्याचशा क्लायंट्सना त्यांनी अजून कॉन्टॅक्टही केला नाही. मी स्वतः चेक केलं. जयराम, प्रॉब्लेम्स होतात, तुम्ही त्यांच्याशी बोलायचं ना. सर, बोलायला रोकड्यांनी फोन उचलायला हवा ना. आय एम सॉरी, पण माझा फोन त्यांनी कधीच उचलला नाही. आणि चुकून उचलला तर मी बिझी आहे असं सांगून कट केलं. नंतर साधा कॉल बॅक नाही. त्यांच्या हिशोबाने काम करतायत सर ते. नाही, ते चांगले असतील कदाचित. त्यांची काम करण्याची पद्धतही कदाचित हीच असेल. पण सर, आपण त्याच लोकांबरोबर काम करू शकतो ना ज्यांच्याशी आपलं पटतं. त्यांच्यावर आपला विश्वास असतो. आणि एखाद्यावर विश्वासच नसेल तर त्याच्याबरोबर काम कसं करणार? मला मान्य आहे, सरांनीच तो माणूस सुचवला होता. सर, तुमचा विश्वास असेल रोकड्यांवर, पण माझा नाहीये. कदाचित काही वेळा असं असतं ना सर की एखाद्या माणसाशी आपलं पटतच नाही. तसं असेल. माझं नाही पटलं त्या रोकड्यांची. जयराम, हा खूप महत्वाचा निर्णय. हो, आणि दिवस इतके कमी असताना हा असा निर्णय घेणं हे योग्य वाटतं तुम्हाला? हो सर. सर, कारण काम तुमचं असलं तरी जबाबदारी आपली आहे. मी सगळ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय. रुकड्यांसाठी आधी चांगला ऑप्शन निवडलं आणि मग त्यांना या कामावरून बाजूला केलं. मग रुकड्यांचं काम आता कोण करणार? सर, एक एजन्सी आहे. त्यांनी खूप एफिशियंटली आणि खूप वेगाने काम सुरू केलं. हो, पण तरीही आयत्या वेळेला हे असलेबद्दल चांगले नसतात. आता त्या एजन्सीला अगदी सुरुवातीपासून काम सुरू करायला लागेल. तसं नाहीये सर. त्या एजन्सीने सगळ्या डिटेल्स नीट समजून घेतल्यात आणि त्याप्रमाणेच काम करतात. यू राईट जयराम, यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. गुड जॉब. थँक यू सर. दाभोळ साहेब, हे प्रोजेक्ट जयरामने घेतलंय, त्यामुळे त्याच्यासाठी जे काही निर्णय घ्यायला लागतील ते जयराम घेतील. मी त्याच्यात इंटरफेअर करणार नाही. त्यामुळे या क्षणापासून जयरामने घेतलेला कुठलाही निर्णय हा मी घेतलाय असं समजा. त्याच्या चांगल्या वाईटाची जबाबदारी ही माझी राहील. हा तुमचा चेक. जयरामच्या काही निर्णयांमुळे जर या कॉन्फरन्समध्ये प्रॉब्लेम आला तर या कॉन्फरन्सचा एकही रुपया मी तुमच्याकडनं घेणार नाही. ही कॉन्फरन्स झाली की मग सगळं पेमेंट करा. As you wish. All the best. Mr. Jairam. Thank you, sir. Good, Mr. Jairam. आणि तुम्ही बरीच प्रगती दाखवताय. And I hope you will continue. All the best. Thank you, sir.
एक्सक्यूज मी सर, सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. येस. थँक्यू सर. सर मी एक निर्णय घेतला त्याविषयी तुम्हाला कन्सल्टही नाही केलं. म्हणजे माझा निर्णय न आवडून सुद्धा तुम्ही सपोर्ट केलं, माझ्यावर विश्वास दाखवला, त्यासाठी थँक्यू. मी तुमचा डिसिजन एक्सेप्ट केला याचं कारण तुम्ही एडीएमच्या प्रोजेक्टवरती काम करताय. अँड यू राईटली सेड हा आता आपला प्रोजेक्ट आहे. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, त्यातून तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करताय अँड काम उत्तम चाललंय. आय मस्ट से दॅट. मग जर तुमच्या डिसिजनमुळे तुम्हाला तुमच्या टीम बरोबर काम करून कम्फर्टेबल वाटत असेल तर देन वाय नॉट. राहता राहायला प्रश्न विश्वासाचा. आणि मी आता एवढे पैसे खर्च करतोय मग मला देव टूज वरती विश्वास ठेवायला हवा असता. ऑफकोर्स सर, हे प्रोजेक्ट तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे हे मला त्या दिवशी कळलं ज्या दिवशी मी तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं. म्हणजे फोनवर तिकडून तुम्हाला नकार आला आणि तुम्ही इतके पॅनिक झालात, इतके चिडलात, त्यामुळे तुमच्यासाठी ह्या प्रोजेक्टचं किती महत्व आहे ते मला जाणवलं. तेव्हाच मी ठरवलं की ही जबाबदारी मी घेणार. आणि डोंट वरी सर, देव टूर्स कडनं आम्ही सगळेजण मिळून हे प्रोजेक्ट नक्की सक्सेसफुल करून दाखवू. मिस्टर जयराम, या कॉन्फरन्सच्या संदर्भात कोणतेही निर्णय तुम्ही घेऊ शकता, माझा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. थँक्यू सर. थँक्यू. Keep the good work going. आता फक्त 2 दिवस राहिले. आपण सगळ्यांनी ह्या प्रोजेक्ट वरती काम करून हे प्रोजेक्ट सक्सेसफुल करणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली राईट सर. जयला किंवा रजनीला काही मदत लागली तर आम्ही नक्की करू. हो सर. सर, देव टूर्स हे कुटुंब आहे आणि आता एडीएम सुद्धा याच फॅमिलीचा एक भाग आहे. येस ऑफ कोर्स, वी आर द फॅमिली. कीप इट अप. पप्पा, तू दाभोळकर सर तुझ्याशी जे वागले ते खूप सरप्राइझिंग होत ना. सरप्राइझिंग? शॉकिंग होत माझ्यासाठी. एवढं कौतुक? एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय. जे त्यांना तुझ्या सगळ्या गोष्टी पटताय, तुझे निर्णय पटतायत आणि त्यांना तू पटतोयस. हो, आज सगळ्यांसमोर त्यांनी कौतुक केलं माझं. आज मला त्यांच्यातला बदल दिसला. मी तर थोडा वेळ विचारातच पडले. आपलं नातं न स्वीकारणारे हेच का ते माझे पप्पा? है ना? पण आता टेन्शन वाढलंय. जे असं का म्हणतोयस? आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. हो ते आहेच. अगं 2 दिवस राहिलेत. 8 दिवसांपूर्वी मी जे काम हाती घेतलं होतं तेव्हा ते काय होणार, कसं होणार काहीच माहीत नव्हतं. फक्त देव टूर्सचं नाव लागलंय म्हणून कामाव्यतिरिक्त दुसरं काही सुचत नव्हतं. हा, आता इतक्यात काही गोष्टी हातात आल्या आहेत
मग टेंशन का आलं तुला? अदिती, मी जेव्हा हे प्रोजेक्ट घेतलं तेव्हा अविनाश सरांना सुद्धा याच्यात रिस्क वाटत होती, पण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांनी मला सपोर्ट केला. आज दाभोळकर सर जे काही बोलले त्यांनीही जरा हायस वाटत, रिलॅक्स वाटत, पण आता यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला ना, त्याचं बर्डन, त्याचं टेन्शन यायला लागलंय. जय, तू ना नको त्या गोष्टींचं टेन्शन घेतोस. हो ग, कळतंय मला. म्हणजे आधी बघ कसं होतं की कोणीतरी माझ्या विरोधात आहे हे मला जेव्हा माहिती असतं तेव्हा आपण अजून जिद्दीने काम करतो, कारण आपल्याला समोरच्याला काहीतरी करून दाखवायचं असतं, त्याला हरवायचं असतं. आपण कष्ट करून सुद्धा आपण हारलो ना तरी सुद्धा आपल्या समोरचा जिंकलेला असतो, म्हणजे कसं आपल्या हारण्याला काहीतरी रिझन असतं. आता सगळेच माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे हारणं हा ऑप्शन नाहीये माझ्याकडे. जय, म्हणजे मी हारलो तर माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवलाय ते सगळे हारले. जय, तू हारणार नाहीयेस. आणि हे बघ, या सगळ्या गोष्टींचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. तू आत्ता फक्त तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर. जय, आता सगळे तुझ्या सोबत, म्हणजे तुला आता कुणीही हरू देणार नाही. उलट आता जिंकणं तुझ्यासाठी सोपं झालंय असा विचार कर. टेन्शन जात नाही, पण चला. अरे वा, असे शांत बसून राहा जय आणि आदित्य आल्यावर देखील. मी तसही त्यांच्याशी बोलतच नाही, तुला माहिती नाही? मला माहिती आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय, तुमचा जरी संशय असला तरी उगीच आपल्यामुळे त्यांच्यात गैरसमज व्हायला नकोत. मला आपल्याला हक्क आहे बोलायचा. दाभोळकर आहेत ना, कधी काही करू शकतात. आता याच्या आधी पण त्या मुलाच्या कामात किती वेळा त्यांनी अडथळा आणला माहितीये ना. हो, पण ते आधी असं कधीच ते वागत नव्हते जयशी. अहो, आधी ती सांगत होती ते जयचं कौतुक करतात कधी कधी. कधी कधी करतात ना, ते सुद्धा वरवर तर करत असणार दाखवायला. या आधी त्यांनी सारखं सारखं आधी काय झालं ते उगाळत बसू नका. हो, माणूस बदलतो वेळेनुसार. आता हेच तू त्या दिवशी मला पटवून द्यायचा प्रयत्न करत होतीस ना, काय झालं? मी तुला बास या चर्चेचं वादात रूपांतर होण्याआधी आपण थांबूया. तशी आता मुलं येतील, त्यांच्या कानावर नको उगीच काही पडायला. तुम्ही आपला तुमचा पेपर वाचा बघू आणि शांत राहा. ठीक आहे, मी काही बोलतच नाही. मी कोणाशी काही बोलत नाहीये. अरे वा, आज लवकर काम आटपलं. हे लवकर नाहीये. ऍक्च्युली आमचं काम थोडं लवकर संपलं. वर्कलोड असूनही काम लवकर संपलं? अरे वा, बरं जा, तुम्ही फ्रेश होऊन या. आज खिचडीचा बेत आहे बरं का? हो, पण जेवणाला जरा वेळ आहे अजून. काकू, आज तुम्ही काकडीची खिचडी नाही ना करणार? नाही ग बाई, नाही. आपल्याला कुठलं एवढं जमायला? आपण काय त्यांच्यासारखे शेफ थोडेच होत? आपण आपलं साधच काहीतरी करायचं. डोंट वरी काकू, मी शिकवेन तुम्हाला काकडी खिचडी. हो हो, चला काकू, मी आवरून येते आणि खिचडी मी बनवते आज. बरोबर, तयारी करून ठेवले मी, तू ये. आलेच.
आता काय झालं? अरे जय, चहा हवाय का तुला? नाही काको. मग ऑफिस मध्ये काही झालंय का? दाभोळकर काही बोलले का? हो, म्हणजे ते बोललेत, पण तुम्हाला वाटतंय तसं काही झालं नाही. म्हणजे काकू, आज दाभोळकर सरांनी सगळ्या ऑफिस समोर माझं कौतुक केलं आणि वर म्हणाले जो निर्णय तुम्ही घ्याल तो प्रोजेक्टच्या चांगल्यासाठीच असेल.